नहीं हुई त्याच्यानंतर हे उतरण आहे सर्वांना माहित असते उतरण आणि वावरा बाहेर सगळ्या ठिकाणी किती भी कप असो किती भी खोकला असो या उतरणच्या पाण्याचा तीन दिवस काळा घेतल्याने कप आणि खोकला कसा भी नष्ट होतो हे त्याच्यानंतर आपलं पळस आहे या पळसाच्या सालीला उघडून जर गाईच्या दुधात गर्भवती बाईने जर घेतलं 9 महिने तर होणारं लेकरू लाईफमध्ये कधी बीमार पडणार नाही असा पळसाचे उपयोग आहे या विदारी आहे या पानांना कुठल्याही प्रकारची सुजन निघून जाते कुठल्याही प्रकारचं आणि याचं तेल जर बुडवून लावलं तर गँग्रीनचे व्यसनसुद्धा तुरंत बसून जाते 7 दिवसामध्ये त्याच्यानंतर निर्गुंडी आहे निर्गुंडी अवशेषापासून आम्ही कायाकल्प बनवलेला आहे ते शरीराचं वय तुमचं लवकर म्हातारपण येते याचा कायाकल्प जर तुम्ही घेतला तर तुम्हाला अकाली म्हातारपण येणार नाही हे निसर्गाचे असं त्याच्यानंतर सिरस आहे सिरसबद्दल सगळ्यांना माहिती आहे पण याच्या सालीचा जर लेप लावला तर तुमच्या कुठल्याही प्रकारचे आत्मबीत जखम असेल किंवा दूध चोट असेल ते निघून जाईल त्यानंतर हे चहापत्ती आहे त्याच्याबद्दल बऱ्याचजणांना गावत आहे माहीतच आहे हे तुम्हाला बॅकोटेसाठी कपासाठी श्वाससाठी फार जोरदार आहे याचा चहा घेतला पाहिजे त्याच्यानंतर हे आहे तरवळ दात तुम्हाला जर आयुष्यभर तुम्हाला टिकवायचे असेल तर तरवळच्या पाल्याने जर तुम्ही दात घासले त्याच्यामध्ये काही बरेचसे वनस्पती आम्ही मंजन काढलेला आहे चमकबत्तीची दंत मंजन तर हे तरवळ आहे त्याच्यानंतर हे आहे तुमचं शिसम सिरस तर सिरस म्हणजे आपण भिंगरेला म्हणतो तर याचासुद्धा तुम्ही लेप लावू शकता त्याच्यानंतर हा गोळणीम आहे गोळणीमाची चटणी जर रोज खाली तर कॅल्शियम तिथे भरून निघते असा तुम्ही जंगलाशी संपर्क घ्या आणि ॲलोपॅथिकपासून बरंचसं तुम्ही दूर राहा हे माझं म्हणणं आहे कपा शरीर के सगळ्या पूर्ण ज्या चालणार सिरेमिक मॅग्नेट आहे ते नाक कान घसा आखोपे सगळी प्रकारचे विकार होते त्यानंतर रक्तदाब आपल्याकडे बी पी हाय आहे लो आहे जास्तीत जास्त बी पी बेल्ट आहे त्यानंतर हा टकना बेल्ट आहे म्हणजे जे पाय दुखतात आपले कोटा दुखतात त्यासाठी टकना बेल्ट आहे हा सिरका बेल्ट आहे ते डोक्यावर घातल्यानं तुमचं सिकुटरी नावाची ग्रंथी जी आहे हे तुमची विशिष्ट प्रकारे काम करून तुम्हाला लवकर म्हातारपण येत नाही आणि हा कंबर बेल्ट आहे आणि ह्या गळ्याचा आहे तो थायरॉईड आहे कॉन्जाइटिस आहे सर्वाइकल आहे या सगळे असे चुंबकीय उपक्रम हे पाहायला पाहिजे शेतकरी मी येतात तर भरपूर युवा आणि वनस्पतीचं विशेष आणलं मी इथं जे कसं धावत्याच्या मागे जाते तुमचं आरोग्य चांगलं राहण्याकरता शेतीचं आरोग्य राहण्याकरता या वेगवेगळ्या सल्ला देतात परंतु निसर्गाच्या सान्निध्यात आपण राहून आपले हातपाय नसा डोकं ठिकाणावर यासाठी वसुंधरा लेप चिकित्सा सेंटरला भेट देऊन तिथून जी माहिती मिळेल तसं करा शेतकऱ्याजवळ पैसा नाही कर्ज काढून तो लग्न करते मरणावरही खर्च करते कर्ज काढून मरणावर आणि लग्नावर खर्च करण्यापेक्षा घरातले मुलं मुलीने आपल्या शेतीसाठी जर खर्च केला तर तुम्हाला आयुष्यभर सुख समाधान मिळेल माझी भुईवार समाजसेवक म्हटलं तरी चालेल आणि असं समजा की गाडगे महाराजांच्या अवतारात येऊन आज जर पाहत असेल तर यांची दारूवर यांनी फार मोठं काम केलेलं आहे लोकांकडून दारू दान घेतलेली आहे आणि यांचा माझा परिचय जवळपास गेल्या 10 ते 20 वर्ष माझ्या संपर्कात मी यांचे आहे आणि त्यांच्याच अशा आशीर्वादानं आम्ही आजपर्यंत आज पोहोचलो आणि हा प्रचार आणि हे करत आहोत तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि काकांचे विचार आपल्या जीवनात उतरा असे 2 शब्द मी आपल्याला सांगू इच्छितो ले वसुंधरा लेप चिकित्सालय समाजसेवक महादेवरावजी भाईभाऊ भिवार यांनी याला भेट दिलेली आहे या स्टॉलला त्यांनी 2 शब्दसुद्धा इथं लिहिले तर असे समाजसेवक समाजामध्ये जास्ती चिरकाल टिकावे व अकाली कोणाला म्हातारपण किंवा आपले स्नायू कमजोर नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी मी हा जो इंद्रायणी काया पालट नावाचा एक लेप काढलेला आहे जो मी या अलग अलग प्रकारच्या वनस्पतीपासून बनवलेला आहे तो आज मी काकांना माझ्या या स्टॉलवर भेट दिल्याबद्दल मी माझ्यातर्फे यांना भेट देतो आणि यांचा हे स्वीकार करतील अशी विनंती करतो आणि याचा अनुभव मला सांगतील स्वीकारच करत नाही स्वीकार करतो उद्यापासूनच आणि चालू करतील आणि मी त्यांना 4 महिनेपर्यंत रेग्युलर यांना विनामूल्य हे देणार अशी सुद्धा मी आज बोलतो आणि त्यांनी आज सेवन करावं धन्यवाद.